पुढच्या रिपोर्टकडे. मतदानाच्या दिवशी दांडी मारण्याचा तुमचा प्लॅन असेल तर जरा सावध रहा, कारण तिकडे हिंगोलीत एका चिमुरड्यानं आई बाबांविरुद्धात थेट पोलिसांना पत्र लिहिलं आहे. बाहेरगावी जाण्याचं नियोजन करणाऱ्या आई बाबांना मतदान करण्यासाठी अटक करा अशी मागणी त्यानं पत्रातून केली आहे. पाहूया एक रिपोर्ट. मतदानाला दांडी मारण्याचा विचार असेल तर सावध रहा. चिमुकल्याचं पालकांविरुद्ध थेट पोलिसांना पत्र. 100% मतदानासाठी मुलाची धडपड. मतदानाच्या दिवशी आपला हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन केलं जाते. तरीसुद्धा अनेक जण मतदानाच्या दिवशी जाहीर करण्यात आलेल्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी वेगवेगळे प्लॅन आखत असतात. हिंगोलीत देखील एका कुटुंबानं मतदानाच्या दिवशी दांडी मारून देवदर्शनाला जाण्याचा बेत आखला होता. मात्र आई वडिलांचं संभाषण ऐकून एका चिमुकल्यानं थेट पोलिसांनाच पत्र लिहिलं. एखाद्या चित्रपटात घडावी अशी घटना हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील ताकतोडा गावामध्ये घडली. साईराम कैलास सावके या तिसरीतल्या विद्यार्थ्यानं गोरेगाव पोलिसांना पत्र लिहून लोकशाहीच्या उत्सवाला दांडी मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आई वडिलांनाच धडा शिकवलाय. मी या पोलीस काकाली पत्र लिहिले, तो पाहिली अटक करून घ्या, अटक करून घ्या, 100% मारून. मुलगा साईरामच्या अनपेक्षित कृतीनं सावके दाम्पत्यालाही धक्का बसला. माझ्या पत्नीचं माझं घरी विषय चालू होता की मतदानाच्या दिवशी गावात जाण्याचा. साईरामनं सरना सांगितल्याबद्दल त्यानं आमच्या माघारी त्यानं पत्र दिलेलं आहे पोलिसांना की बा 100% मतदान झालं पाहिजे आणि करून घ्या अटक करून, आणि ते आम्हाला माहिती बी नाही. 9 वर्षाचा साईराम जेव्हा हे पत्र घेऊन आला तेव्हा पोलीसही भारावून गेले. पोलिसांनी त्याची समजूत काढत आई वडिलांनाही समज दिली. हा चिमुकला पोलीस स्टेशनला येऊन अर्ज दिला की त्याचे आई वडील मतदान करत नाहीत, त्यांच्या आई वडिलांना अटक करा आणि मतदान करायला सांगा, अशा अशाचा एक तक्रार अर्ज दिलेला होता. ते अर्ज पाहून आम्हाला खरंच त्या चिमुकल्याचं एक कौतुक वाटलं की ह्या चिमुकल्याला मतदानाचं महत्त्व नाही का समजलेलं आहे. साईरामनं पोलिसांना लिहिलेल्या पत्रात काय म्हटलंय ते पाहूया. चांगल्या माणसांना मतदान केलं तर चांगली माणसं सरकारमध्ये जातील, चांगली कामं करतील. आमचे शिक्षक म्हणतात आपल्याकडे 100% मतदान झालं पाहिजे, मात्र माझ्या मम्मी पप्पा बाहेरगावी जाणार असल्यानं त्यांना मतदानाच्या दिवशी अटक करावी, मतदानानंतर त्यांना सोडून द्यावं. पोलिसांनी या पत्राची कार्यालयीन दप्तरी नोंद करून घेतली. हिंगोलीमध्ये 26 एप्रिलला मतदान आहे. चिमुकल्या साईरामला कळालेलं मतदानाचं महत्त्व प्रत्येक मतदार राजालाही कळालं तर खऱ्या अर्थानं लोकशाही बळकट होईल. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, हिंगोली.